नक्कीच अजय कोळी, प्रशांत खानावकर या दोन खेळाडूंच्या नावानं मात्र टीमला देखील ओळखलं जातं. यावेळेस मात्र मनगटी ताकद, अप्रतिम फटका, डिपेक्सचा कबर रिझनच्या डोक्यावर येणारा हा शानदार परदेशी एंटरप्राइजेस चिरनेर ब्रँड षटकार. नक्कीच हा षटकार तुम्ही पाहिला असेल, ही ताकद आहे या खेळाडूची. बागपुटला गेले त्यानंतर मात्र इनसाइड आउट हा फटका खेळल्या त्यानंतर मात्र षटकार आला नावड्या टीमसाठी. विनायक वासकरचं हे षटक तुम्हाला शेवटचं आहे या षटकातील, काही चेंडूचा खेळ बाकी. फुलटॉस बॉल फेकलाय आणि अजून एक लांब लचक असा षटकार येतोय प्रशांत खानावकरच्या बॅटमधून. थँक यू सो मच. बॉल देखील शोधावा लागेल एवढा लांब गेलाय. हॅलो रोहिंजन संघ आणि विंधन संघ या संघाने काय संघाने नवीन चेंडू दिला जातो मैदानाच्या आतमध्ये. मी बॅट्समन प्रशांत खानावकरांना देखील विनंती, आपण बॉल चॉईस करा. शेवटचा बॉल आहे आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा संघ खेळाडू देखील आलाय. संघाची एकूण धावसंख्या धावपळी लागली गेली ती म्हणजे 164. सुरुवात खूप चांगली केली अजय कोळीनं, त्यानंतर मात्र नक्की साथीत टिकवलं प्रशांत खानावकर आणि महेश म्हात्रे या दोन फलंदाजांनी. पहिला बॉल तुम्ही पाहिला असेल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, त्यानंतर मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून येणार हा षटकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना प्रशांत खानावकर हा फलंदाज, शेवट गोड करेल का हा फलंदाज षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना गोलंदाज विनायक वासकर. फुलटॉस बॉल आजच्या रात्रीमधली मात्र ही षटकार हॅट्रिक पूर्ण. नो बॉल देखील घोषित केला. मिबर चेंडू यावेळेस मात्र मिळतोय नावड टीमला.